राहुल गांधींच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी 4 ऑगस्टला असेल. आपल्याला माहिती आहे राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती. त्यांच्या शिक्षेसंदर्भातील ही याचिका आहे. मोदी आडनाव प्रकरणी त्यांना जी गुजरातच्या खालच्या कोर्टानं शिक्षा दिलेली होती तोच निर्णय गुजरात हायकोर्टानं कायम ठेवलेला होता. आता याच संदर्भात तूर्तास तरी सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधींना दिलासा मिळालेला नाहीये. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया. रामराजे, काय नेमकं झालं सुप्रीम कोर्टात? बिल्कुल, राहुल गांधींना अपेक्षा होती की स्थगिती जी आहे त्या संदर्भामध्ये मिळण्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा होती, परंतु सुप्रीम कोर्टाने आता पुढची तारीख दिलेली आहे. त्यामुळे इतक्यात तरी राहुल गांधी यांना दिलासा मिळायला दिसत नाहीये. कारण मोदी आडनावावरून त्यांनी जे आक्षेप घेतला होता, वक्तव्य केलं होतं, त्याच्यावरूनच ही संपूर्ण याचिका आहे. आणि त्याचं सदस्यत्व सुद्धा निलंबन झालं होतं. त्यामुळं हायकोर्टाच्या या आदेशाला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केली होती. आता संसदेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांना उपस्थित राहता आलं नाहीये, कारण त्यांच्यावर निलंबन आहे. त्यामुळे त्या ऑर्डरला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती, परंतु अद्याप दिलासा मिळालेला नाहीये. त्यामुळे राहुल गांधींना अजूनही बहाल केली जाऊ शकत नाही त्यांची सदस्यत्व. नक्कीच नक्कीच. तूर्तास धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24